शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला उरले अवघे काही तास. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार. शिवसेनेतील संघर्षाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वर्षा निवासस्थानी खलबतं. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसह फणसळकरही उपस्थित. निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप. अध्यक्ष असलो तरी इतर कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का? नार्वेकर ठाकरेंवर संतापले. संविधानाप्रमाणे चालल्यास 40 गद्दार बाद होतील. विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना संविधानाशी इमान राखावा. ठाकरे गडाच्या आदित्य ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाणा. नवी मुंबईत मनसेचे दोन गट आमने-सामने. महेश जाधव समर्थकांची मनसे कार्यकर्त्यांना मारहाण. मराठी कामगार सेनेची मनसेतून हकालपट्टी झाल्यावर राडा. अमित ठाकरेंवर मारहाणीचे आरोप. मनसेकडून अख्खी कामगार संघटना बरखास्त. सर्व पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी. महेश जाधवांचीच पैसे खाण्याची कामं. संदीप देशपांडेंचा आरोप. मविया बैठकीमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरलं. मवियामध्ये ठाकरे गट जास्त जागा लढणार. फक्त 2-3 जागांबाबत अद्याप एकमत नाही. सूत्रांची माहिती. मविया बैठकीमध्ये जागा वाटपावर सकारात्मक चर्चा. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय. संजय राऊतांची माहिती. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गडाच्या रवींद्र वायकरांची 14 तास ईडी चौकशी. ईडीला सहकार्य केलं. 500 कोटी आहेत की नाही त्यांनी शोधून दाखवावं. चौकशीनंतर वायकरांची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंची दुपारी कोल्हापूरमधल्या पिपरीमध्ये जाहीर सभा, तर संध्याकाळी 4 वाजता कराडमधल्या पाटणमध्येही सभा होणार. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये केदारांना दिलासा. आज जेलमधून सुटका होण्याची शक्यता. गुंड शरद जीडीसी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणामध्ये सीबीआयची छापेमारी. मुंबई, सुरत, अमरेली, नवसारी, बक्सरसह 12 ठिकाणी सीबीआयचे छापे. पाईपलाईन दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंब्रा आणि दिवा शहरातील पाणीपुरवठा बंद. पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. विभक्त झाले.